सोशल मीडिया माणसाला कुठच्या कुठे नेऊन ठेवतो आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल, गायक असाल, तर आपल्या कलागुणांची वाहवा आता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाडीला आलाय. झी युवा प्रस्तुत संगीत सम्राट विजेती आणि झी टीव्हीच्या सारेगमप लिटिल चॅम्प स्पर्धेतली संयुक्त विजेती असलेली अहमदनगरची सुपर स्टार गायिका अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे आता साता समुद्रापार पोहोचली आहे. युट्यूबवर तिच्या व्हिडिओला कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत. तिच्या गाण्यावर प्रेम करणारे रसिक आता साता समुद्रापार देखील आहेत. याची प्रचिती नगरकरांना आणि गायकवाड परिवाराला पुन्हा एकदा आली. अमेरिकेत स्थायिक असलेल्या अनुपमा हळदणकर यांनी तिचं गाणं युट्यूबवर ऐकलं आणि त्या तिच्या गायकीवर अक्षरशः फिदा झाल्या. अंजलीला भेटण्याकरता त्या नगरला आल्या. 4 दिवस त्या नगरमध्ये अंजली सोबतच राहिल्या. याच काळात अंजलीचा वाढदिवसही होता. वाढदिवसानिमित्त अनुपमा हळदणकर यांनी तिची एक खास मैफिल आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. एकही गाणं चुकवलं जात नव्हतं, चुकलं तर ऑनलाईन पाहिलं जात होतं. सगळ्या जगभर याचं प्रक्षेपण आता होतं आणि असंच प्रक्षेपण अमेरिकेत सुद्धा होत होतं. तिथेही ऑनलाईन या दोघींची गाणी पाहिली जात होती आणि त्यांच्यातला एक रसिक या दोघींवर इतका फिदा झाल्या की त्या खास आजच्या दिवसाचं औचित्य काढून अमेरिकेतून थेट नगरला आल्या या दोघींना भेटायला. अहमदनगरच्या यश ग्रँड हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. अंजली, नंदिनी आणि अंगद गायकवाड यांनी आपल्या गायिकेनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. अनुपमा हळदणकर यांनी तिला 1 लाख रुपयांची मदत केली आणि तिचा कार्यक्रम अमेरिकेमधल्या महाराष्ट्र मंडळात आयोजित करायचं आश्वासनही दिलंय. माझं स्वप्न होतं की अंजलीला भेटायचं आणि जेव्हा तुमचं स्वप्न साकार होतं तेव्हा त्याला दुसरी तुलना नसते आणि उपमा नसते. माझं दुसरं स्वप्न आहे की अंजली नंदिनीने प्रत्येक देशात गावं आणि मी पूर्ण प्रयत्न करीन अंटिल माय लाईफ इज ओवर टू मेक दॅट हॅपन. That is my promise to you. My अंजलीचं सोशल मीडियावरचं गाणं ऐकून जगप्रसिद्ध संगीतकार AR रहमान हे देखील प्रभावित झाले होते. त्यांनी तिला सचिन तेंडुलकर द मिलेनियर या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी देखील दिली. सोशल मीडियामुळेच अंजली सारखी सिक्रेट सुपरस्टार जगाला माहिती झाली आहे. मकरंद घुडके, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.